पुण्यातल्या मिरवणुकांचं वैशिष्ट्य म्हणजे तिथल्या पाच मानाच्या गणपतींची मिरवणूक हे त्याचं वैशिष्ट्य असतं. या मिरवणुकांमध्ये पुण्याबाहेरून सुद्धा अनेक कलापथकं येऊन आपली कला पेश करत असतात. त्याचबरोबर आत्ता आपण जी दृश्य पाहतोय ही मर्दानी खेळाची दृश्य पाहतोय. मर्दानी खेळाची प्रात्यक्षिकं या मिरवणुकीत दिसतात. आपण थेट पुण्याला जाऊयात. मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे. कसबा गणपती लक्ष्मी रोडवरती मार्गस्थ झालेला आहे. त्याच्या पाठोपाठ श्री तांबडी जोगेश्वरी सुद्धा आता येण्याच्या मार्गावरती आहे. समर्थ ढोलताशा ध्वजपथकाचं बहारदार वादन, भगव्या झेंड्याच्या बरोबरच तिरंगी झेंडा नाचवत नाचवत ही सर्व मंडळी विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेली आहेत. त्याची रंगत वाढवत आहे. आता लाल फेटा बांधून ही सगळे कलावंत वाद्यपथकाचे कलाकार, अनेक अभिनेते अभिनेत्री आपल्याला पडद्यावरती दिसत आहेत. श्रुती मराठे, सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले, आस्ताद काळे, तेजस्विनी पंडित, अनुजा साठे, अनेक कलावंत या वाद्यपथकामध्ये सहभागी झालेले आहेत. सिद्धार्थ जाधवची पडद्यावरची डान्सिकल एनर्जी असते, तशीच या वादनामध्ये सुद्धा फुल एनर्जीनी सिद्धार्थ ढोल वाजवताना आपण बघतोय. या सर्व कलावंतांनी अतिशय कसून तालीम करून, जशी एखाद्या नाटकाची तालीम चालते त्याप्रमाणे या कलावंत वाद्यपथकाची गेले काही महिने तालीम सुरू होती. आणि ते मानाच्या पहिल्या कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत. या मिरवणुकीची रंगत अतिशय सुंदरपणे यांच्या वादनाने वाढतीय. दुसरं हे ढोलताशा ध्वजपथक आपण बघतोय विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेलं. या ढोलताशा ध्वजपथकांची अलीकडच्या काळामध्ये वाढलेली संख्या आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अनेक लोकांना या वादनामध्ये सहभागी होण्याचं आकर्षण, अलीकडच्या काळामध्ये आयटी क्षेत्रातील अनेक मान्यवर, आयटी क्षेत्रामधले अनेक एम्प्लॉई आपल्या कामाचा ताण हलका करण्यासाठी ढोलताशा ध्वजपथकामध्ये आपलं नाव नोंदवत असतात. पुन्हा एकदा पडद्यावर आपण कलावंत वाद्यपथकातले कलाकार अतिशय बहारदार वादन करताना बघतोय.